वारकरी बांधवांना वारी करता लागणाऱ्या सोयी सुविधा ज्या आहेत त्यामध्ये देखील राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही हे देखील मी या प्रसंगी सांगू इच्छितो। आणि शेवटी राज्य आणि केंद्र सरकार एक मोठी ताकद निर्माण होत असते आणि याचा सदुपयोग आपण केला पाहिजे। वारकरी संप्रदाय हा एक आपल्या राज्यातला देशातला मोठा वर्ग आहे, कारण आपण आम्हाला आठवतंय आपले जे सप्ताह म्हणजे दरवेळेला कीर्तनकार आपले प्रत्येक ठिकाणी जे समाज प्रबोधनाचं काम करत होते, ग्रामीण भागात असेल शहरी भागामध्ये असेल, आणि अखंड हरिनाम सप्ताहचं आयोजन अनेक ठिकाणी सगळे करत होते। आणि मला आठवतंय आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब एकही सप्ताह कधी चुकवायचे नाही, आम्ही त्यांच्या सोबत जायचो आणि ते म्हणायचे की काही वेळ तरी सुद्धा पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये एवढे लोक बसतात, त्यांच्या आयुष्यातले धगधगीचे सगळे आयुष्यातलं जे काही जीवन आहे या पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये बसल्यानंतर हा त्यांना त्याच्यामध्ये समाधान मिळतं। एक पांडुरंगाचं नामस्मरण घेतल्यानंतर एक वेगळी ऊर्जा प्राप्त होते, शांती मिळते, आणि याचमुळे हे सगळं समाज प्रबोधनाचं काम हे वारकरी संप्रदाय करत असतो, त्यामुळे यांचं मोठं योगदान आहे आणि म्हणून ही मोठी ताकद या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची आहे।